बजाजनगर येथील शिवा सिद्धेश्वर पावन महादेव मंदिर शिवा अखिल भारतीय वीर युवक संघटनेच्या वतीने अखंड शिवनामा सप्ताह सुरू आहे. चौथ्या दिवशी यावेळी महाआरती, ग्रंथ पारायण, गुरुवारांची भव्य मिरवणूक, त्यानंतर गुरुवारी 108 राजशेखर शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी दोषी शिवभक्तांना यावेळी दीक्षा दिली आहे. शिवा दीक्षा समारोह प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सेवा जनशक्ती पार्टीचे प्रमुख प्राध्यापक मनोहरराव धोंडे, भूषणास्वामी, महारुद्रस्वामी, संगेश्वर स्वामी, शिवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक बसमापुरे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अनिता चिकाळे, उत्तम चिकाळे, संजय माजरवाडे, प्रभू पाटील साखरे, बसवेश्वर पांडळगळे, कपिल चिकाळे, साहेबराव मावळतळकर, वीरभद्राव वनशेट्टी, उमाकांत सोनवणे, संदीप रायकोडे, सोशल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष अनिल घोडेकर सह सर्व शिवा मावळे आदींची उपस्थिती होती. यानिमित्त परिसरातील भक्तांची मोठी गर्दी झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभू पाटील साखरे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे संदीप रायकोडे यांनी आभार मानले. चंद्रकांत चाबुकस्वार, AI न्यूज, वाळूज. शिवा संघटना बजाजनगरच्या वतीनं मागील 10 वर्षापासून शिवा सिद्धेश्वर पावन महादेव मंदिरावर अखंड शिवनाम सप्ताहाचा कार्यक्रम सातत्यपूर्ण घेतला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी सुरुवात होणारा हा अखंड शिवनाम सप्ताह आज चौथा दिवस आहे आणि आजच्या चौथ्या दिवशी राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे उत्तराधिकारी युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या हस्ते या ठिकाणी 200 पुरुष आणि महिलांना शिवदीक्षा देण्यात आलेली आहे. वीरशैव धर्मामध्ये शिवदीक्षेला विशेष महत्त्व आहे. 16 संस्कारापैकी शिवदीक्षेचा संस्कार हा खूप महत्त्वाचा संस्कार आहे. हा शिवदीक्षेचा संस्कार सोहळा आज युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे आणि हा अखंड शिवनाम सप्ताह 15 तारखेपर्यंत मोठ्या उत्साहानं चालू राहणार आहे. सर्व भक्तांना, खास करून वीरशैव लिंगायत समाज बांधवांना मी पुनश्च एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण दररोज शिवकीर्तन असेल, पारायण असेल का गाथ्यावरील भजन असेल, या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये मोठ्या संख्येनं 15 मार्चपर्यंत आपण उपस्थित राहावं असं नम्र आवाहन करतो. आणि या ठिकाणी जे अत्यंत उत्कृष्ट नियोजन करणारे